दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त 2 ऑक्टोबर 2023 पासून दूरदर्शनवर 4 नवीन कार्यक्रम सुरू करण्यात येत आहेत। यामध्ये जागोग्राहक, गोष्टी ज्ञानाच्या, कथा सईची आणि एक विज्ञान या कार्यक्रमांचा समावेश आहे। तसंच कोरोना काळामध्ये बंद करण्यात आलेला क्रीडांगण आणि एक सिंधी कार्यक्रम यासह काही जुने कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम विभाग प्रमुख संदीप सूद यांनी दिली आहे। दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील नवीन कार्यक्रमांसंदर्भात आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। जैसे मैंने कहा कि कोविड ने सब कुछ बंद हो गया था, हम इस 2 अक्टूबर के अवसर पर 4 नए प्रोग्राम शुरू कर रहे हैं और दो प्रोग्राम जो बंद हो गए थे उनको रिवाइव कर रहे हैं। स्पोर्ट्स का प्रोग्राम हमारा बंद हो गया था क्रीडांगण, जिसको हम शुरू कर रहे हैं। ये ट्यूजडे को शाम को 6 बजे और उसका रिपीट थर्सडे को शाम को 10 बजे से मैं उनको बुलाऊंगा। एक बार प्रोग्राम होता था जो बंद हो गया तो वो हम थर्सडे 5 अक्टूबर से शुरू कर रहे हैं। इट इज गोइंग टू बी अ मैगजीन प्रोग्राम जिसमें सिंधी म्यूजिक, सिंधी लिटरेचर, आर्ट, कल्चर, न्यूज वगैरह सब कुछ होगा। कथा सईची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुन्हा आपल्या मित्रमंडळींच्या सहवासात त्यांच्या सोबतीनं परत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आनंद चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांनी व्यक्त केला आहे। त्यांनी दूरदर्शनवरील नवीन कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचं आवाहन देखील नागरिकांना केलं आहे। कितपत उचित होईल, कारण आता 26 विभागांची तुम्हाला ध्यास्ती बसलीच असेल, मला तरी बसली, तर ते लक्षात घेऊन आता परत मी आपलं चरपट पंगेरी सुरू करावं हे मला